श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच अमावास्येला आषाढी अमावास्या किंवा दीप अमावास्या असं म्हणतात. श्रावणाचा पवित्र महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशी ही अमावास्या येत असल्याने घरातील दिव्यांची पूजा केली जाते. श्रावण महिन्यात वेगवेगळ्या सणांना वापरल्या जाणाऱ्या दिव्यांची हा महिना सुरू होण्याआधीच पूजा करण्याचा हा सण आहे. गरुड पुराणानुसार जो व्यक्ती आषाढ अमावास्येचे व्रत करतो तसेच पूजाविधी दान करतात त्यांना सर्व प्रकारच्या दोषापासून तसेच पापापासून मुक्ती मिळते. तसेच या दिवशी गंगा स्नान करणे, दान करणे फारच लाभदायक ठरतं. दीप अमावास्येच्या दिवशी भगवान शंकर, पार्वती आणि कार्तिकेय यांची पूजाही केली जाते. या दिवशी भगवान शंकराचे काही भक्त व्रतही ठेवतात. या दिवशी माशांना पिठाचे गोळे करून खायला दिले सुद्धा जातात. तसंच आषाढ अमावास्येला तुळशी किंवा पिंपळाच्या झाडाला 108 प्रदक्षिणा करण्याची सुद्धा प्रथा आहे. प्रदक्षिणा करताना आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप हा करून 108 प्रदक्षिणा घालायचे. जर 108 प्रदक्षिणा घालणं शक्य नसेल तर किमान 11 प्रदक्षिणा तरी तुम्हाला घालायच्या आहेत. तसेच या पवित्र दिवशी पितरांना तर्पण देत पुरणाचा नैवेद्य दाखवतात. असं केल्याने पितर आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचा आशीर्वाद देतात. इतकंच नाही तर या दिवशी व्रत केल्याने आपले पूर्वज आपल्यावर प्रसन्न होतात, त्यांच्या आत्मेला शांती लाभते. या दिवशी एखादा झाड लावल्याला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं. हे झाड लावल्यामुळे आपल्याला ग्रहदोषांपासून मुक्तता मिळते. या दिवशी पूजा तर करायची, सेवा तर करायची, पण त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपायसुद्धा करायचेत. आणि म्हणूनच आपल्याला आंब्यांच्या पानांचा अतिशय प्रभावी असा हा उपाय करायचा. हा उपाय केल्यामुळे आपल्या आयुष्याचं सोनं हे होणार आहे. रात्रीतून आपलं नशीब बदलल्याशिवाय राहणार नाही, ज्यामुळे आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. अतिशय प्रभावी असा उपाय, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ हा मिस करणार नाही. आंब्याच्या झाडापासून त्याचे डहाळे, पाने, फळे इत्यादी आपण पूजेत समावेश करतो. 5 फळांचा उपयोग मांगलिक कार्यात केला जातो. त्यात आंब्याचे फळे देखील आवर्जून घेतली जाते. आंब्याच्या लाकडापासून संविधा तयार केल्या जातात आणि त्या वैदिक काळापासून वापरल्या जातात. आंब्याचे लाकूड हवन सामग्रीमध्ये वातावरण शुद्धी आणतं आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह होतो. आंब्याचे झाड हे मंगळाचे कारक आहे. आंब्याचे झाड हे मेष राशीचेही कारक मानले जाते आणि म्हणूनच आंब्याच्या पानांचा शुभ कार्यात वापर हा केला जातो आणि आंब्यांच्या पानाशिवाय कोणतीही पूजा ही पूर्ण मानली जात नाही. पूजेच्या वेळेस मंत्रोच्चार करताना आंब्याच्या पानानेच आचमन क्रियाही केली जाते. आंब्याचे पान हे शुभतेचं प्रतीक आहे आणि म्हणूनच आपल्याला आवर्जून दीप अमावास्येच्या दिवशी आंब्यांच्या पानांचा हा उपाय जो आहे तो करायचा आहे. हा उपाय केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा आहे, दोष आहेत, दारिद्र्य हे नष्ट होऊन अखंड माता लक्ष्मीचं आगमन हे आपल्या घरामध्ये होणार आहे. आषाढ अमावास्येच्या दिवशी सकाळी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि स्नान करायचे. स्नान केल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे. त्यानंतर आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला हळदीचं लेपन जे आहे ते आपल्या उंबरठ्यावरसुद्धा आवर्जून करायचं आहे. ह्या छोट्या छोट्या सेवा ज्या आहेत त्या आपल्याला सकाळीच करायच्या. त्यानंतर आपल्याला आंब्याची 11 पानं आपल्या घरी घेऊन यायची. ही आंब्याची 11 पानं जी आपण घरी घेऊन येणार आहेत ती आपल्याला व्यवस्थित पाहून घ्यायची. ती अखंड असावी, कुठेही तुटलेली, फाटलेली किंवा किडलेली नसावी. ती घरी आणल्यानंतर त्यांना स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचं. त्यानंतर एक प्लेट घ्यायची. प्लेटमध्ये आपल्याला थोडंसं कुंकू टाकायचं, त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याचा गंध हा तयार करून घ्यायचा. त्यानंतर आंब्याच्या प्रत्येक पानावर आपल्याला कुंकू आणि एक एक स्वास्तिक हे काढून घ्यायचं आहे.
त्यानंतर आपल्याला ह्या 11 पानापासून जे आहे एक तोरण हे तयार करायचं आणि हे तोरण आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावायचं आहे. घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याच्या पानाचं तोरण लावल्यास कोणतीही नकारात्मक ऊर्जा आत प्रवेश करू शकत नाही. प्रत्येक व्यक्तीने घरात प्रवेश केल्याने त्याच्यासोबत केवळ सकारात्मक ऊर्जाच घरात प्रवेश करते. आंबा हे बजरंग बलीचं अतिशय प्रिय फळ आहे आणि ज्या घरामध्ये आंब्यापासून त्याचबरोबर आंब्याच्या पानापासून काही सेवा किंवा काही उपाय हे केले जातात त्या घरावर बजरंग बलीची विशेष कृपाही होत असते. कोणतीही वाईट शक्तीचा त्या घरावर प्रभाव पडू शकत नाही किंवा कोणतीही वाईट शक्ती कोणत्याही शुभ कार्यामध्ये अडथळेसुद्धा आणू शकत नाही. त्याचबरोबर आंब्यांच्या पानांना महादेवांनी वरदान दिलेलं आहे की ज्या घरामध्ये आंब्यांच्या पानांपासून कोणत्याही सेवा किंवा उपाय केले जातील त्या घरावर अखंड माता लक्ष्मीची कृपाही होत असते. हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे, इडापीड आहेत, दोष आहेत, अडचणी आहेत, संकट आहेत, अलक्ष्मी ती घरातनं काढता पाय करून निघून जाईल आणि अखंड माता लक्ष्मीचं आगमन हे होणार आहे. आता जर तुमच्या घरामध्ये खूप पैसे आहे पण घरामध्ये सुखच नाही, वारंवार घरामध्ये भांडणं होत असतील, कलह होत असेल, तर तुम्हाला काय करायचं आहे, एक तांब्याच्या कळशामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं आहे. त्यामध्ये 2 आंब्याची पानं आपल्याला ठेवायची आहेत. देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करायचा आहे, 2 अगरबत्त्या लावून घ्यायच्या आहेत आणि हा कळश जो आहे तो आपल्याला देवघरामध्ये ठेवायचा आहे आणि देवघरामध्ये आपल्याला आसन घेऊन बसायचं आहे. त्यानंतर त्या तांब्याच्या कळशावर आपल्याला आपला उजवा हात ठेवायचा आणि आपलं एक वेळा कालभैरव अष्टकमचं पठण करायचं आहे. कालभैरव अष्टकमचं पठण केल्यामुळे ते पाणी अभिमंत्रित होतं आणि हे अभिमंत्रित पाणी आपल्याला त्या आंब्यांच्या पानानेच आपल्या संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे. हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, वाईट शक्तींचा प्रभाव असेल, दोष असतील, ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते. आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो, हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.